अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील सर्व अल्पसंख्याक नगरसेवकांच्या वतीने राज्यातील नगरपरिषद आणि महानगरपालिका यांना अनुदान मिळण्याबाबतचे निवेदन तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले। अल्पसंख्याक विभागाने सन 2008-09 या वर्षापासून राज्यातील अल्पसंख्याक बहुल वस्त्यांच्या विकासासाठी नगरपरिषद व महानगरपालिका यांना अल्पसंख्याक अनुदानाद्वारे आर्थिक सहाय्य करण्याचे काम सुरू केले असून जामनेर नगर परिषदेला देखील यापूर्वी सन 2018-19 20 लाख रुपये अनुदान प्राप्त झाले होते आणि त्या अनुदानाचा वापर मुस्लिम कब्रस्तानच्या 2 गटांमध्ये पूल बांधण्यासाठी करण्यात आला होता। परंतु राज्य शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता मागील 2 वर्षापासून सदर अनुदान बंद केले आहे। हे अनुदान पूर्ववत सुरू करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सर्व नगरसेवकांतर्फे आम्ही एक तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, अल्पसंख्याक समाजाचं जे कब्रस्तान वगैरे ज्या धार्मिक कब्रस्तानसारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी नगरपालिकेला दरवर्षी 20 लाख रुपयाचा निधी सरकार देत होती। त्याच्या अंतर्गत काही विकास कामे या कब्रस्तान किंवा धार्मिक स्थळी आपण करत होते, पण गेल्या 2 वर्षांपासून हा निधी सरकारने बंद केलेला आहे, त्यासाठी तो पूर्वत सुरू करावा या मागणीसाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे, जेणेकरून हा निधी पूर्वत सुरू करण्यात यावा आणि हे कब्रस्तान वगैरेची जी सुधारणा वगैरे ज्या गोष्टी असतात या पूर्वत करण्यात याव्या यासाठी आमचे नगरसेवक विद्वान भाऊ पुन्हा एकदा आपल्याला सखोल माहिती देतील। राज्य सरकारने सन 2008-09 मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या मूलभूत गरजा व मूलभूत सुविधांचा विचार करून दरवर्षी एक अल्पसंख्याक निधी सुरू केला होता। हा निधी अल्पसंख्याक विभागामार्फत दिला जात होता आणि या निधीतून कब्रस्तान असतील, ईदगाह असतील, दर्गा असतील, पाण्याची सुविधा असतील किंवा सांडपाणी असेल, लाईटची सुविधा असेल, स्ट्रीट लाईट असेल, अशा मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या मूलभूत गरजा आणि सुविधा पुरवण्यासाठी या निधीचा वापर केला जात होता। हा निधी दरवर्षी नगर परिषदेला प्राप्त होता आणि तो निधी प्राप्त झाल्यानंतर नगरपालिका महाशय जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवत होती, त्याला मंजुरी देऊन मग तो कामं सुरू होत होते। मागच्या वर्षी गेल्या 2 वर्षापूर्वी जेव्हा आमदार गिरीशभाऊ महाजन हे सत्तेत होते आणि देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांनी जामनेर नगर परिषदेला त्या अनुदानात वार करून 20 लाख रुपये अनुदान सुरुवात केली आणि जामनेर नगर परिषदेला 20 लाख रुपयाचा अनुदान प्राप्त झाला। त्या 20 लाख रुपयातून दोन्ही कब्रस्तान गट नंबर 8 आणि 9 हे जोडण्यासाठी आम्ही तिथे व्यवस्थित चांगल्यापैकी पूल बांधलेला आहे। सध्या आम्हाला मुस्लिम कब्रस्तानमध्ये लाईट असतील, बसण्याची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असतील, अंतर्गत रस्ते असतील त्याच्यासाठी आम्हाला अडचण निर्माण होत आहे। तरी आम्ही सर्व साधनाताई महाजन नगराध्यक्षा लोकनियुक्त नगराध्यक्षा यांच्याकडे विनंती करून आणि त्यांना भेटून आम्ही सर्व मुस्लिम नगरसेवकांनी आमची एक भीत आहे कब्रस्तानची, ती पडकी आहे, ती भीत पडत आहे, ती भीत जर पडली तर त्याच्यामध्ये जनावर वगैरे घुसतील, विडंबना होईल, म्हणून आम्ही सर्व साधनाताई महाजन यांच्याकडे विनंती केली। त्यांनी आम्हाला 15 वित्त आयोगाच्या अनुदानातून जो प्राप्त झाला नगरपालिकेला त्याच्यातून त्यांनी आम्हाला 15 लाख रुपये उपलब्ध करून दिले। याच्यानंतर तिथे वृक्षारोपणाची सुविधा आम्हाला करायची होती, ते सुवर्ण जयंती राज्यस्तरीय अनुदानातून आम्हाला 4,98,000 रुपये उपलब्ध करून देण्यात आले। आम्ही सध्या मुस्लिम कब्रस्तानमध्ये अंतर्गत रस्त्यासाठी ठराव मंजूर केलेला आहे, आम्हाला निधीची कमतरता भासते, आम्हाला अंतर्गत रस्ते करणे अत्यंत आवश्यक आहे, पाण्या पावसामध्ये चिखल होत असतो, आम्ही त्या तो कब्रस्तान जो आहे तो मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। तरी आम्ही शासनाला विनंती केलेली आहे या निवेदनाद्वारे की त्यांनी हा निधी पूर्व सुरू करावा। माननीय नवाब मलिक साहेब अल्पसंख्याक मंत्री यांनी 5-6 दिवसापूर्वी एक नवीन परिपत्रक काढला, त्यांनी त्या परिपत्रका अन्वये जे अल्पसंख्याक अनुदान जो होता तो पहिले नगरपालिकामार्फतच कब्रस्तानमध्ये वापरला जात होता, परंतु त्यांनी आता वक्फ बोर्ड अंतर्गत जे नोंदणीकृत खाजगी संस्था असतील त्यांना सुद्धा तो अनुदान खुला केलेला आहे, परंतु हे मंत्री महोदय तो अनुदान देण्यास विसरलेले आहे। ते परिपत्रकामध्ये सुधारणा करता आहे परंतु तो अनुदानच त्यांनी उपलब्ध करून दिलेला नाही याचा त्यांना विसर पडलेला आहे। तर आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे
गटनेते डॉक्टर भोडे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हा निवेदन दिलेला आहे। जर शासनाने आमची ही मागणी मान्य नाही केली तर आम्ही भविष्यात या बाबतीत आंदोलन धरणे उपोषण रस्ता रोको जे शांततेने होईल आम्ही ते त्या पद्धतीने उपोषण वगैरे धरना आणि आंदोलन करण्यास तयार आहे। तरी माझी शासनाला विनंती आहे आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून मला जिल्ह्याभरात आणि राज्यभरातले इतर नगरसेवक आणि नगरपालिकांना हे माहिती करून द्यायची आहे, त्यांना सूचना करून द्यायची आपल्या माध्यमातून की त्यांनी सुद्धा हा बंद झालेला निधी जो आहे तो शासनाला त्याचा विसर पडलेला आहे तरी त्याची आठवण करून द्यावी। जिल्ह्याभरातले असतील राज्यभरातले असतील तर इतर नगरसेवकांनी या पद्धतीने निवेदन देऊन काही पुढाकार घेऊन ते शासनाला आठवण करून द्यायची अशी माझी विनंती। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।